शिक्षण संस्था सातारा रयत ऑनलाइन स्कूल एज्युकेशन रोल प्रकल्प 2021-22 सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड विषय भूगोल इयत्ता 11वी मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर मोहन राजमानी सर विषय शिक्षक प्राध्यापक साळुंके MS आजच्या तासाला आपण महासागर साधन संपत्ती या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. जरा डोके चालवा. प्रश्न पुढील बाबी विषयी माहिती मिळवा व त्याबाबत वर्गात चर्चा करा. मागील हजारो वर्षातील सागरी मोहिमा, मानवाच्या सागरी मोहिमांचा इतिहास हा सुमारे 1,30,000 वर्षापूर्वीचा आहे. 2 ख्रिस्तपूर्व 4,500 वर्षापूर्वी ग्रीस व चीनने सागरातून साधन संपत्ती मिळवण्यास सुरुवात केली. 3 ख्रिस्तपूर्व 1800 मध्ये इजिप्तने त्या देशाच्या जवळील सागरी खोली मोजण्याचा यशस्वी प्रयोग केला. 4 ख्रिस्तपूर्व 450 मध्ये भूमध्य समुद्राच्या प्रदेशाचा नकाशा तयार केला. 5 इसवी सन 153 मध्ये टॉलेमीने अक्षवृत्तीय व रेखावृत्तासह आशिया, युरोप व आफ्रिका आणि आफ्रिकेच्या परिसराचा नकाशा तयार केला. 6 इसवी सन 914-30 दरम्यान व्हायकिंग साम्राज्याने आइसलँड व ग्रीनलँडचा व न्यूफाउंडलँड येथे सागरी मोहिमा सुरू करून वसाती स्थापन केल्या. 7 15वे शतक तर सागरी मोहिमांचे शतक समजले जाते. 1492 मध्ये कोलंबसने वेस्ट इंडिज बेटाचा शोध लावला. 1498 मध्ये वास्को द गामा आफ्रिकेला वळसा मारून भारतात आला. 1522 मध्ये मेगलनने विश्व परिक्रमा केला. 1876 मध्ये ब्रिटिश नौका चॅलेंजर्सने विश्व परिक्रमा करून अनेक शास्त्रीय प्रयोग केले. 1960 मध्ये मरियाना गर्तेचा शोध लावला. त्यानंतर आपण प्रमुख खंडांचा व देशांचा शोध कोणी लावला एवढी माहिती आपण पाहणार आहोत. त्यामध्ये 3 कॉलम आहे. पहिला कॉलम आहे वर्ष, दुसरा कॉलम आहे शोधकर्ता, तिसरा कॉलम आहे देश, खंड किंवा बेट. त्यातील आकडा 1 1492 कोलंबस स्पेन याने वेस्ट इंडिज बेटाचा आणि अमेरिका खंडाचा शोध लावला. 1497 अमेरिको वेस्पुसी इटली अमेरिका मुख्य भूमीचा शोध लावला. 1497 वास्को द गामा पोर्तुगाल आफ्रिकेला वळसा मारून तो भारतामध्ये आला. 1497 जॉन कॅबर इंग्लंड उत्तर अमेरिका. 1500 पेड्रो काब्राल ब्राझील. 1513 वास्को दी बलबोजा आ पोर्तुगाल पनामा. 1519 हर्नांडो कोर्टेज स्पेन मेक्सिको.
1533 फ्रांसिस्को पिझारो स्पेन पेरू 1534-35 जॅक कर्टियस फ्रान्स उत्तर कॅनडा 1642 कॅप्टन एबल टास्मन हॉलंड याने टास्मानिया बेटाचा शोध लावला 1770 कॅप्टन जेम्स कुक इंग्लंड ऑस्ट्रेलिया 1795 मंगो पार्क इंग्लंड नायजर 1909 रॉबर्ट पेरी उत्तर ध्रुवाचा शोध लावला 1911 रोआल्ड अमुंडसेन नॉर्वे दक्षिण ध्रुवाचा शोध लावला त्यानंतर आपण संस्कृती व धर्म व्यापार यांच्या प्रचारातील स्वभाव त्यामध्ये आकडा एक बहुतेक सागरी मोहिमा युरोपीय देशातील शोधकर्त्यांनी पूर्ण केल्या त्यांना सरकारची मदत होती 2 यातूनच युरोपीय देशांनी जगभर आपल्या वसाती स्थापन केल्या तेथे साम्राज्य स्थापन करून व्यापार धर्म आणि संस्कृती इत्यादीचा प्रचार प्रसार केला शोध मोहिमांचे शतक त्यामध्ये आकडा एक 15वे शतक सागरी शोध मोहिमांचे शतक या काळात युरोपीय खलाशी जगाच्या वेगवेगळ्या भागात गेले त्यातूनच महासागराचे महत्व वाढले 2 19व्या शतकात 1872 ते 77 या काळात इंग्रजांच्या चॅलेंजर या जहाजाने पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली यातूनच सागरी खोली व समुद्रातील जीव सृष्टीचा अभ्यास केला गेला 3 20व्या शतकात समुद्राखालील ध्वनी लहरीचा व प्रतिध्वनीचा वापर करून 1920 मध्ये इको साउंडर हे प्रतिध्वनी आरेखन यंत्र व त्यापूर्वी सोनार कंसात साउंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग या यंत्राद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे नकाशे बनवू लागले